नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण फरसाण्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। फरसाण्याची सुक्की भाजी घरच्या घरी मस्त बनवता येते। ही भाजी तुम्ही टिफिनसाठीही वापरू शकता, खूप जबरदस्त चवीला लागते। तर ती सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूयात। त्यासाठी आपल्याला येथे एक कढई लागणार आहे, ती गॅसवर गरम करायला ठेवायची आहे। थोडी गरम झाली की यामध्ये तेल घालणार आहोत। एक 3 ते 4 चमचे तेल वापरलेलं आहे। तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की यामध्ये 1/2 चमचे जिरे टाकायचे आहेत व त्याचबरोबर मोहरीही घालायची आहे। मोहरीचं प्रमाण मी थोडंसं कमी केलेलं आहे, म्हणजे ऑप्शनल आहे, तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। छान तडतडलं की कढीपत्ता घालायचा आहे। याला एक 10 ते 20 सेकंद हलवून घ्यायचं। यामध्ये कांदा घालणार आहोत, बारीक चिरलेला कांदा आहे, 2 कांदे घातलेले आहेत। कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं या भाजीला। छान असं हलवून घ्यायचं आहे, ही महत्त्वाची स्टेप आहे। कांदा खूप छान पद्धतीने भाजून घ्यायचा। 1-7 मिनिट लागतील, पण नीट असा कांदा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। पूर्णतः कच्चा पण गेला पाहिजे, त्यासाठी मी येते याला कवर करून ठेवत आहे। थोडा वेळ कवर केले की छान याचा खमंग सुटेल। कांदा 1-4 ते 5 मिनिट छान भाजला गेलेला आहे। कांदा 50% भाजला की यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो थोडा फास्ट भाजतो। यामध्ये मीठ घालणार आहोत, यामुळे टोमॅटो भाजायची प्रक्रिया फास्ट होईल किंवा टोमॅटो लगेच पाणी सोडतो मीठ घातल्यानंतर। छान असं हलवून घ्यायचंय। आता या दोन्हीला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। हलवत राहा, खाली चिटकायची शक्यता असते। तुम्हाला थोड्या वेळानंतर याचा कलर चेंज झालेला दिसेल, त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तोवर मी याला झाकून ठेवत आहे, म्हणजे फास्ट शिजेल हे। 1-3-4 मिनिटानंतर ते पाहू शकता। झाकून ठेवलं की आतल्या आत वाफळून लगेच शिजतं। आपल्याला टोमॅटोला पूर्णतः मऊ करायचं आहे। छान टोमॅटो कांदा शिजलेला आहे। आता आपण यामध्ये लाल तिखट किंवा जी चटणी असते ती घालणार आहोत। बाजारात मिळतो तो मुक्का वापरला तरी चालेल। त्याचबरोबर गरम मसाला वापरलेला आहे 1 चमचा। लाल तिखट हे घरचं आहे, त्यामुळे त्यामध्ये सगळे मसाले आहेत, त्यामुळे मी येथे जिरं व धनफूड वापरलेलं नाही। जर तुम्ही बाहेरचं लाल तिखट वापरलं तर धनफूड थोडीशी घाला। यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, 1/2 वाटी पाणी आहे। ग्रेव्ही खाली चिटकू नये म्हणून पाणी घातलेलं आहे। यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे। आपण टोमॅटो वापरला आहे त्यामुळे थोडासा आंबटपणा आहे, तो बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची, जास्त प्रमाणात घालायची नाही। याला कवर करून 1-2-3 मिनिट छान शिजून देऊया। पाणी नसेल तर थोडंसं वापरू शकता, नाहीतर काय होईल की चिटकू शकतं खाली। येथे फरसाण घेतलेलं आहे 1 वाटी, आपलं रेग्युलरचं आपण वापरतो तेच फरसाण आहे। यात घालायचं आहे व छान असं मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर रसरशीत भाजी हवी असेल तर तुम्ही आधीच पाणी थोडंसं ओतू शकता व पाणी ओतून त्यानंतर फरसाणं घालू शकता। आपण मस्त सुक्की भाजी करतोय, त्यामुळे मी येथे पाणी घातलेलं नव्हतं। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। छान असं हलवून घ्यायचं आहे। या भाजीला जास्त शिजवायचीही गरज नाही, 1 मिनिटभर फक्त आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, एकदम कमी प्रमाणात घातलेलं, 1-4 चमचे पाणी असेल जास्तीत जास्त। मिक्स करून घ्यायचं। व याला आता आपण 1 मिनिटभर कवर करून ठेवणार आहोत, म्हणजे झाकून ठेवायचं आहे। 1 मिनिटभरच ठेवलेलं आहे, त्यानंतर भाजी पाहू शकता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आपली भाजी तयार आहे, आता ही आपण सर्व करणार आहोत।
एकदम साधी सोपी पद्धत आहे ही भाजी बनवायची, व ही भाजी चवीलाही खूप छान लागते। तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल तर तुम्ही मस्त फरसाणापासून खूप छान भाजी बनवू शकता। ही भाजी तुम्ही चपाती, त्याचबरोबर फुलके असतील, पाव असतील तर त्याच्यासोबतही खाऊ शकता, व याच्या जोडीला लिंबू व कांदा असेल तर आणखीच मस्त वाटतं खायला। कशी वाटली ही साधी सोपी फरसाण्याच्या भाजीची रेसिपी सांगायला विसरू नका, व नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत।